तात्काळ कर्जाचं आश्वासन. पैसे फेडायची ऐपत नसेल तर रस्त्यावर बसून भीक मागा भिकारी. भयान वास्तव. सर, प्रत्येकाच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये किमान एक नंबर असा असतो जो त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. बीबीसी कडे असलेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षांमध्ये लोन ॲप कडून झालेला छळ वा ब्लॅकमेल यामुळे किमान 60 भारतीयांनी जीव दिला. मी प्रयत्न तर केला आत्महत्या करण्याचा. मी किती रात्री झोपेविना काढल्या सांगूही शकत नाही. भारतभर पसरलेला हा घोटाळा तुमच्या समोर उघडकीला आणण्यासाठी बीबीसी आय न छुपी मोहीम आखली. त्या लोकांचा पर्दाफाश करण्यासाठी जे इतरांची संकट भीती आणि बदनामीचा वापर करून पैसे उकळतात. हे म्हणजे त्यांनी आमच्या समोर नागड असण्यासारखं आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल सगळं माहिती असतं. हा एक ट्रॅप आहे, खूप मोठा सापळा. हा सापळा असा रचला जातो. तुम्हाला तात्काळ कर्ज देण्यात येत असल्याचा एक मेसेज तुम्हाला येतो. तुम्ही फक्त ॲप डाउनलोड करून अटी शर्ती मान्य करायच्या आहेत. यानंतर तुम्हाला तात्काळ पैसे मिळतील. पण तुम्हाला हे माहीत नसतं की तुम्ही एका सापळ्यात अडकताय. हे ॲप तुमची सगळी खाजगी माहिती मिळवतं. तुमची आयकार्ड्स, तुमचे फोटो आणि व्हिडिओज, तुमचं कुटुंब, सहकारी, मित्रमंडळी यांची नावं आणि नंबर. यानंतर खंडणी उकळायला सुरुवात होते. माझं नाव पूनम अगरवाल. मी एक शोधपत्रकार आहे. लोन ॲप्सनी फसवलेल्या लोकांच्या कहाण्या गेल्या वर्षीपासून ऐकू येऊ लागल्या. याला बळी पडलेल्या बहुतेकांना याविषयी बोलायला लाज वाटते. पण भूमी सिन्हानं धीर एकवटून मला तिची कहाणी सांगितली. माझे काही पैसे यायचे होते पण ते आले नाहीत आणि मला खरंच काही अर्जंट पेमेंट्स करायची होती. अगदी 5 मिनिटात पैसे तुमच्या खात्यात येतात. नंतर एका महिलेने फोन करून सांगितलं, जर ताबडतोब पैसे फेडले नाहीत तर आम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट्सला फोन करायला सुरुवात करू. भूमीनं एका लोन ॲपचे पैसे फेडण्यासाठी दुसऱ्या लोन ॲपच्या कर्जाचा सहारा घेतला. तिला दिवसातून 30 ते 40 कॉल्स यायचे. अखेर तिनं ही सगळी कर्ज फेडली. पण तरीही आसान लोन या एका ॲपकडून तिला फोन येत राहिले. ॲक्च्युली ऑफिसमध्ये होते मी. एक सहकारी होते अकाउंटंट, त्यांनी मला हाक मारून सांगितलं, भूमी जरा माझ्या ऑफिसमध्ये ये. तो म्हणाला, हा मेसेज मला व्हॉट्सअपवर आला आहे. त्यांनी जसे मला ते फोटोग्राफ्स दाखवले, क्षणभरासाठी माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. आसान लोनच्या कोण्या माणसाने त्याला तो मेसेज पाठवला होता, ज्यामध्ये मला त्यात पूर्ण नग्न दाखवण्यात आलं होतं. नग्न, तो मॉर्फ केलेला फोटो होता. आसान लोन ॲपनं एका पॉर्न फोटोवर भूमीचा चेहरा फोटोशॉप करून लावला होता आणि तिच्या फोनमधल्या सगळ्या कॉन्टॅक्ट्सना तो फोटो पाठवला होता. त्यांनी माझ्या मुलीला फोन केला, शिवीगाळ केली, तिला माझे न्यूड फोटो पाठवले आणि जे लोक माझ्या वडिलांना ओळखत होते ते सगळे त्यांच्यापर्यंतही हे फोटो गेले. मी प्रयत्न तर केला जीव द्यायचा पण हिंमत झाली नाही, कारण मला एक मूल आहे. मी मेले तर माझ्या लेकीचं काय होईल? मी किती रात्री न झोपता काढल्या सांगता येणार नाही. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांना बोलतं करणं कठीण होतं. ही फसवणूक करणाऱ्यांना शोधणं त्याहीपेक्षा कठीण होतं.
अखेर मला असा एक तरुण सापडला ज्यानं लोन ॲपसाठी पैसे रिकव्हरीचं काम केलं होतं. आपण त्याला रोहन म्हणूयात. हा स्कॅम कसा होतो हे त्यानं मला सांगितलं. इतकी शिवीगाळ होती. तुझ्या बहिणीला एका रात्रीसाठी पाठव. पैसे नसतील तर बहिणीला कोंटणखाण्यात विकून टाक. सुरुवातीपासूनच मला हे रिकव्हरीचं काम आवडलं नव्हतं, पण यात इतका पैसा मिळत होता म्हणून मी ते करत राहिलो. मग फोटो मॉर्फ करण्याचा घाणेरडा प्रकार सुरू झाला. मला ते करायचं नव्हतं म्हणून मी काम सोडलं. पैसे फेडता येत नाही तेव्हा खूप जण जीव देण्याचं बोलून दाखवतात. म्हणजे ते खरंच लोकांना घाबरवून सोडतात? भीती नाही, बदनामी. भारतात तुमची बदनामी होणं जास्त भयंकर असतं. घोटाळा उघडकीला आणण्यासाठी माझ्याकडे पुरावा असणं गरजेचं होतं. म्हणून मग मी रोहनला एक छुपा कॅमेरा लावून कॉल सेंटरमध्ये जायला सांगितलं. काही आठवड्यातच रोहनला कॉलफ्लेक्स कॉर्पोरेशनमध्ये नोकरी मिळाली. लोन ॲपसाठी पैसे परत मिळवण्याचं काम ते करतात. त्यातलंच एक ॲप पेसेन्स. बहुतेक कॉल्स हे सभ्य भाषेतले असतात. सर, मी पेसेन्स मधून बोलतीये. तुम्ही अजून पेमेंट का नाही केलंय? पण जर तुम्ही पैसे वेळेवर भरले नाही तर चित्र बदलू लागतं. नीट वागा नाहीतर थोबाड फोडीन, समजलं का? तुझ्या आई. रोहनचे नवे सहकारी निर्लज्जपणे आपण करत असलेल्या गोष्टी सांगत होते. आम्ही लोकांना किती घाण शिव्या घालतो तुला कल्पनाच नाही. कानातून रक्त येत असेल त्यांच्या, आणि आपल्या या लाईन मध्ये तर शिव्या घालणं नॉर्मलच आहे. तुम्ही 52,000 रुपयांचं कर्ज घेतलंय. तुमच्या आईची 52,000 वेळा. तुम्हाला काय वाटतं की आमच्याकडे फक्त तुमचा नंबर आहे? आम्हाला तुमच्याबद्दल सगळं माहितीये, प्रत्येक गोष्ट. रोहन गुप्तपणे काम करत होताच आत्महत्येचा विचार येण्या इतका भूमीला त्रास कोणी दिला हे मला शोधायचं होतं. असं ऐकलं होतं की यातली अनेक ॲप्स चीनी गुंतवणूकदारांच्या मालकीची आहेत, पण असा कोणताच पत्ता वा नाव आम्हाला सापडलं नाही. ॲपचं नाव होतं आसान लोन. अखेर आम्हाला या ॲपचे डेव्हलपर सापडले, DK स्कायटेक. कॉर्पोरेट रजिस्टरमध्ये यांची नोंदणी आहे. तिथे मला आसान लोन चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव सापडलं, परशुराम ताकवे. खंडणीच्या गुन्ह्याचे आरोप असलेल्या ताकवेनं पळ काढला होता, पण त्याच्यासाठी पूर्वी काम करणारी एक व्यक्ती मला पुण्यात सापडली. आम्ही त्याला लोकांना शिवीगाळ करताना ऐकलंय, वाईट भाषा वापरताना ऐकलंय. तो आम्हाला सांगायचा, जर मी करतोय तर तुम्हाला कसली भीती वाटतेय. कस्टमर आम्हाला सांगायचे, तुम्ही हे असंच करत राहिलं तर एक दिवस मी जीव देईन. आत्महत्यांचं प्रमाण इतकं वाढलं होतं की त्यांना दक्षिणेतलं पूर्ण कामकाज थांबावं लागलं. त्याच्या कॉल सेंटरकडून छळ झाल्यानंतर या आत्महत्या झाल्या हे त्याला माहिती होतं का? हो, त्याला माहिती होतं, कारण तो बातम्या पाहत होता. रोहननं कॉल सेंटरमध्ये छुपे व्हिडिओ करायला सुरुवात करून 3 आठवडे झाले होते. हॅलो, त्यांना कस्टमरचे कॉन्टॅक्ट्स कसे मिळतात हे तू शोधलंस का? ते सगळे कॉन्टॅक्ट्स काढू शकतात, आणि मग त्याचा गैरवापर करायला एजंट्सना सांगितलं जातं. लोकांकडून पैसे मिळवण्यासाठी ते काहीही करू शकतात. म्हणजे हे एजंट स्वतः असं वागतात की त्यांना तशा सूचना दिल्या जातात? ते मॅनेजर सांगतात ते ऐकतात, त्यांना सगळं शिकवलं जातं. शिवीगाळ कशी करायची, छळ कसा करायचा, कॉल कसा करायचा. मग त्यांना या सूचना कोण देतं? मॅनेजमेंट. विशाल चौरासे या नावाचा मॅनेजर आहे, तो ट्रेनिंग देतो. तुम्हाला भेटायचंय त्याला. त्यानंतर रोहननं या मॅनेजर सोबत मीटिंग ठरवली. गुंतवणूकदार बनलेल्या आणखी एका अंडर कव्हर रिपोर्टर सोबत तो गेला. लोन रिकव्हरीचं काम कसं चालतं हे त्यांनी चौरसियाला समजावायला सांगितलं. कस्टमरने लोन घेतलं की त्याच्या मोबाईलमधली सगळी कॉन्टॅक्ट लिस्ट आहे ना, कंपनीला मिळते. त्याचे आई वडील, भाऊ, वहिनी, भाची, प्रेयसी, बायको, बाबू, सोना. कस्टमरने ठराविक मर्यादा ओलांडली की आम्ही त्याच्या ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात करतो. ओके, म्हणजे तुम्ही तुमच्या आई वडिलांना फोन करता? घाबरवतो, पॅनिक. ओके,
बदनामीच्या भीतीने मग ग्राहक पैसे देतात. त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असा एखादा नंबर मिळतोच जो त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. या मॅनेजरनं घोटाळ्याची कार्यपद्धती उलगडून सांगितली. लोकांना त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देत कॉल सेंटर्स लोन ॲप्ससाठी पैसे रिकव्हरीचं काम करतात. चायनीज लोन ॲप्सवरच्या कारवाईची ब्रेकिंग न्यूज आहे. हीच या बुलेटिनची सर्वात महत्त्वाची बातमी आहे. हैदराबाद शहर पोलिसांनी ऑनलाईन लोन ॲप घोटाळा उघडकीला आणला आहे. भारतीय यंत्रणांनी लोन ॲप्सवर कारवाईला सुरुवात केली होती. एप्रिल 2022 मध्ये ताकवेवर खंडणी, धमकावणं आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. वर्ष संपेपर्यंत तो फरार झाला. पण ताकवे एकटा काम करत नव्हता. त्याच्या मागे हा घोटाळा भारताबाहेरही पसरल्याचं मला आढळलं. ताकवे त्याची चायनीज पत्नी लियांग टियान टियान हिच्यासोबत 4 उद्योग चालवत होता. सगळ्यात मोठा धंदा होता जिया लियांग या घातक लोन ॲपसाठी पैसे रिकव्हर करण्याचा. यातली काही लोन ॲप्स ही चीनी मालकीच्या 2 कंपन्यांनी स्थापन केलेली वा पाठिंबा असलेली होती. या दोन्ही मागे ली शियांग नावाची गुड बिझनेसमन व्यक्ती आहे. ली शियांगनं स्वतःला चांगलंच गुप्त ठेवलंय. आम्हाला ऑनलाईन काहीही सापडलं नाही. सोशल मीडिया अकाउंट्स नाहीत आणि फोटोजही नाहीत. या सगळ्या पैशाचा रोख एका शहराच्या दिशेनं होता, हाँगकाँग. इथे आम्हाला त्याच्या एका कर्मचाऱ्याचा फोन नंबर सापडला. स्वतःला गुंतवणूकदार भासवत आम्ही त्याला ली शियांग सोबत मीटिंग ठरवण्यासाठी विचारलं. ली शियांगनं आम्हाला लगेचच भारतातल्या त्याच्या फिनटेक आणि लोन ॲप उद्योगांविषयी सांगितलं. भारतातल्या इंडस्ट्रीतल्या टॉप 3 पैकी आम्ही एक आहोत. आम्ही आता जे करतोय ते जगभरातल्या नियमांनुसार आहेच असं नाही. आम्ही स्थानिक कर नक्कीच भरत नाही आणि आमचे व्याजदर हे स्थानिक कायद्याचं उल्लंघन करणारे आहेत. त्यानंतर ली शियांगनं महत्वाची गोष्ट सांगितली. हाँगकाँग मधून चालवल्या जाणाऱ्या त्याच्या कंपन्या भारतीयांचे कॉन्टॅक्ट चोरी न मिळवतात आणि कर्ज वसुलीसाठी त्यांचा वापर करतात. तुम्ही परतफेड केली नाही तर आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर ऍड करू आणि मग तिसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर कॉल आणि मेसेज करू आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्सना कॉल करू. चौथ्या दिवशी जर कॉन्टॅक्ट्समुळे काम झालं नाही तर मग त्यासाठी विशेष पुढची पद्धत आहे. आम्ही त्यांचे कॉल रेकॉर्ड्स ऍक्सेस करू आणि त्याबद्दलची खूप माहिती मिळवू. हे म्हणजे त्यांनी आमच्या समोर नागड असण्यासारखं आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल सगळं माहिती असतं. अखेरीस आम्हाला ली शियांग नावाची व्यक्ती सापडली आणि सामान्यांच्या अडचणीचा फायदा घेत तो पैसे कमवत असल्याचा पुरावाही. पैसे रिकव्हर करण्यासाठी ताकवेनं धमकी, खंडणी आणि घाबरवण्याचे पर्याय वापरले आणि त्यातले किमान काही पैसे या माणसाच्या खात्यात जमा झाले. रोहनने हेर बनत आम्हाला ही इंडस्ट्री कशी काम करते याचा पर्दाफाश करायला मदत केली. आपल्या भूतकाळातल्या चुकांचीही त्यानं जबाबदारी घेतली. हो, मी खरंच काही वाईट गोष्टी केल्या. मी लोकांवर ओरडलो, त्यांना धमकावलं, घाबरवलं. पण आता मी आयुष्यात काहीतरी चांगलं केलंय. जर लोक मला लक्षात ठेवणार असतील तर त्यांनी मला या कामासाठी लक्षात ठेवावं. रोहन यातून बाहेर पडला पण स्कॅम सुरूच आहे. ताकवे फरार झाल्याच्या वर्षभरानंतरही त्याचं ॲप आसान लोन सुरू आहे आणि लोकांची आयुष्य उद्ध्वस्त करतंय. मुंबईत भूमी मात्र तिचं आयुष्य पुन्हा उभारायचा प्रयत्न करतेय. मी ते कर्ज घ्यायला नको होतं ही खंत कायमच राहील. पण जर तशी इमर्जन्सी नसती तर मी कर्ज घेतलंच नसतं. मी काहीतरी चांगलं केलं असणार म्हणून मला अशी लेख मिळाली. ती माझ्या जगण्याचा आधार आहे. मला वाटतं आज मी माझ्या लेखीमुळे जिवंत आहे. ती माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिली नसती
तर लोन ॲप्समुळे जीव देणाऱ्या लोकांपैकी मीही एक असते.